घराचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येतात 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत. पडळकरांच्या प्रचारार्थ विट्यात भव्य पदयात्रा. लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आज विट्यातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. चौंडेश्वरी मंदिरापासून सुरुवात झाल्यानंतर मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार घालून अभिवादन करण्यात आले. ब्रह्मानंद पडळकर बोलताना म्हणाले की लोकांची कामे करणारा खासदार जिल्ह्याला मिळेल. गोपीचंद पडळकर हे 1.5 लाख मतांनी नक्कीच विजयी होतील. तसेच कार्यकर्त्यांनी एकच छंद गोपीचंद अशी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडलाय. आजपर्यंत आपण या जिल्ह्याचे अनेक खासदार बघितले, पण गोपीचंद पडळकर हे ज्यावेळी खासदार होतील त्यावेळी जिल्ह्याचा कायापलट होणार आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या मनातील स्वराज्य या राज्यामध्ये येईल. ज्या राजांनी सर्व बहुजनांना एकत्र घेऊन स्वराज्याची मोट बांधली, त्याप्रमाणे आपण सर्व बहुजनांना एकत्र करून महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित आघाडीचं स्थापना केलेली आहे. यापुढे या जिल्ह्यामध्ये विकासाचा दर वाढलेला असेल. जिरवाजिरवीचं राजकारण इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही. विकासाचं राजकारण सुरू होईल. गटातटाचं राजकारण इथं होणार नाही. खासदार कसा असावा, जो लोकसभेमध्ये बोलणारा असावा, लोकसभेमध्ये प्रश्न मांडला पाहिजेत, या पद्धतीने इथून आपल्या जिल्ह्यामध्ये नियोजन होईल, रोजगार आपल्याला उपलब्ध करता येईल. आपण इथे मोठे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आणू. जसा पाणी प्रश्न असेल, आटपाडी तळचा दुष्काळ असेल, खानापूर तालुक्याचा घाटमात्याचा पाणी प्रश्न असेल, म्हैशाळ योजना असेल, टेंबू योजना असेल, या साऱ्यांचे प्रश्न गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून 100% पूर्ण होतील. आज विट्यामध्ये आपण रॅली काढलेली आहे. ही जनजागृती आधी मतदारांना आव्हान करण्यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे. या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. पुन्हा एकदा मी सर्व जनतेला आव्हान करतो की गोपीचंद पडळकर यांना मत म्हणजे विकासाला मत, गोपीचंद पडळकर यांना मत म्हणजे स्वाभिमानाला मत, गोपीचंद पडळकरांना मत म्हणजे जनसामान्य नेतृत्वाला मत. आपण कुठल्याही गॉडफादरच्या जीवावर हे इलेक्शन लढवलेलं नाही. जनता हेच आमचं गॉडफादर आहे. त्यावर मी साऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही गोपीचंद पडळकरांना ताकदीनं निवडून द्यायचं आहे. गोपीचंद पडळकर विजय होतील असं तुम्हाला वाटतंय का? मी या जनतेच्या विश्वासावर आणि जनतेच्या जीवावर तर ठोक सांगतो, गोपीचंद पडळकर हे किमान 1.5 लाखाने विजय होणार आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision.
सुप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.